जय शिवराय मित्रांनो। सॉरी मित्रांनो, टॉप 5 कमेंट आज काय उचलले नाही, कारण ऑलरेडी आपल्याला हा व्हिडिओ टाकण्यासाठी उशीर झालेला आहे। कारण कन्फर्म नव्हतं आजचा व्हिडिओ फ्रेंडशिप डेवर टाकायचं का नाही, पण कन्फर्म झालं, त्यामुळे उशीर जे कन्फर्म नसतात ते लेटच पडतात, त्याबद्दल सॉरी। तर चला मग कुठेही वेळ वाया न घालता आपण लगेच आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया। त्याआधी जे पण कोणी चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट केलेलं असतील तर त्यांनी लालच्या बटनला दाबायचे, सबस्क्राईबला हो सबस्क्राईब बटन दाबून साईडच्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, त्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणारच। भाषण नो। आणि मला पर्सनल कॉन्टॅक्टसाठी माझ्या इन्स्टालाही फॉलो करा, त्याची पण लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये। तर चला आपण लगेच एडिटिंगला सुरुवात करूया। तर आपण फर्स्ट आता पिक्सआर्टमध्येच आपण ही रेटिंग करणार आहे। आपला बॅनर पण एकदम कडक, एकदम डॅशिंग झालेला आहे। तर प्लस फर्स्ट आपण प्लसच्या सिम्बॉलपासून स्टार्ट करूया। प्लसच्या सिम्बॉलला टच करून तिथून आपण एक न्यू इंटरफेस ओपन होईल। ऑल फोटोला टच करून तुम्हाला बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। तर फर्स्ट आता आपण बॅकग्राऊंडला सिलेक्ट केलं आहे। एक बॅकग्राऊंड एकदम सिम्पल आहे, व्हाईट फॉगिश असं बॅकग्राऊंड दिलेलं आहे। हे आपण पूर्ण झाल्यानंतर एकदम खतरनाक बॅनर दिसणार आहे। तर तुम्ही व्हिडिओला नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कारण आपली मटेरियलची फाईल आहे, झिप फाईल आहे आणि ते पासवर्ड प्रोटेक्टेड आहे। पासवर्ड तुम्हाला 2 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि जास्त काही मोठा होणार नाही व्हिडिओ। तर फर्स्ट आपल्याला आता यावरती PNG ॲड करायची आहे। तर खाली तुम्हाला ॲड फोटोचा ऑप्शन दिसते, त्याला टच करून इथून एक मी तुम्हाला एक PNG दिलेली आहे की बच्चा पार्टी, एकदम लहानपणाचं जे फ्रेंड्स असतं मस्ती असती, ते PNG उचलली आहे आणि त्या PNGला ब्लॅक अँड व्हाईट केलेली आहे। फर्स्ट हे पूर्ण आपल्या कॅनव्हासची जेवढी साईज आहे तेवढी आपण ॲडजस्ट करून घेतली आहे। क्रॉप करायचं असेल तर क्रॉप करा, मी डायरेक्टली ॲड केलं आहे। त्यानंतर प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं। आता या PNGच्या बॅक साईडला आपल्याला एक नेक्स्ट PNG ॲड करायची, जे की टेक्स्ट फाईल दिलेली आहे। ॲड फोटोला टच करून तुम्हाला हे हॅपी फ्रेंडशिप डे हे टेक्स्ट दिलेलं आहे, ते आपण बॅक साईडला ॲडजस्ट करूया। फर्स्ट जेवढी कॅनव्हासची साईज आहे तेवढी आपण वाढून घेऊया। तुम्ही छोटी करायची छोटी ठेवू शकता, पण मला एवढीच ठेवायची आहे, ठीक आहे। ही PNG आपल्याला बॅक साईड लागायची आहे, त्यासाठी वरती स्क्वेअरचं सिम्बॉल दिसते त्याला टच करून मूट डाऊन करायचे, जे की बॅकग्राऊंडच्या वरती येणार आहे, ठीक आहे। एवढं झाल्यानंतर प्लसच्या सिम्बॉलला टच करून आता नेक्स्ट PNG ॲड करायची। नेक्स्ट PNG आपल्याला फुल लाईट इफेक्ट ॲड करायचे, त्यामुळे इफेक्ट डिफरंट येणार आहे। त्यासाठी ॲड फोटोला टच करून जिथं पण तुम्ही फाईल डाउनलोड करून ठेवलेली आहे तिथं मी लाईट इफेक्ट दिलेला आहे तुम्हाला। ही वाली लाईट इफेक्ट फर्स्ट साईज आपण मोठी करून घेऊया। फर्स्ट ब्लेंडिंग मोड चेंज करायची, ब्लेंड ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि हे वाला लाईट इफेक्ट तुम्हाला थोडंसं मोठंच ठेवायचं आपल्याला प्रत्येक वेळेस, ठीक आहे। इथे एक ॲड करायचं, त्यानंतर याच लाईट इफेक्टची आपल्याला डुप्लिकेट लेअर घ्यायची। वरी सिम्बॉल दिसते डुप्लिकेट, त्याला टच करायचं, डुप्लिकेट लेअर बनून जाईल आणि ही आपण इथं ॲडजस्ट करूया या साईडला, ठीक आहे, ओके परफेक्ट। परत याच लेअरची डुप्लिकेट कॉपी घ्यायची आपल्याला, परत डुप्लिकेट सिम्बॉलला टच करून ही वाली लाईट इफेक्ट तुम्ही वर ठेवायची तर वर ठेवू शकता, मी हे इथपर्यंत ॲड करतो, ठीक आहे। इथं थोडंसं या लाईट इफेक्टला आपण इथं सरकून घेऊया इथपर्यंत, ओके ठीक आहे। तुम्हाला जशा पद्धतीनं ॲड करायचं तसं तुम्ही करू शकता, ही इथपर्यंत, ठीक आहे। एवढं झाल्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे। आता नेक्स्ट तुम्हाला PNG ॲड करायची, जे की बॅक साईडला आपण स्पार्कचा इफेक्ट ॲड करणार आहे। त्यासाठी परत ॲड फोटोला टच करू, जिथं पण आपली फाईल तुम्ही डाउनलोड करून ठेवलेली आहे तिथून हे स्पार्कचा इफेक्ट उचलायचा आणि बरोबर बॅक साईडला हे ॲडजस्ट करायचं। त्यासाठी वरी स्क्वेअरचं सिम्बॉल दिसतं त्याला टच करून मोठं डाऊन करायचं आहे, जे फ्रेंडशिप नाव आहे त्याच्यावरती आणायचं आहे, ठीक आहे। गेली आहे का, ओके, हे टेक्स्टच्या बॅकसाईडला गेली आहे, थोडं 1 स्टेप वर घेऊया, ठीक आहे। एवढं झाल्यानंतर तुम्हाला हे ब्लेंडिंग मोड वगैरे काही चेंज करण्याची गरज नाही, वाटलं तर तुम्ही ओपेसिटी थोडीशी कमी करू शकता, थोडीशी म्हणजे 50% किंवा 60% वगैरे। तुम्ही स्क्रीन वगैरे केलं तर ते काय दिसणार नाही, त्यामुळे मी डायरेक्टली ओपेसिटी कमी केली। परत प्लसच्या सिम्बॉलला टच करून आता नेक्स्ट PNG ॲड करूया। नेक्स्ट PNG साठी ॲड फोटोला टच करून, जे की मी टेक्स्ट फाईल दिलेली आहे
मैत्री दिन ही वाली टेक्स्ट फाइल अपन फर्स्ट जेवड़ी कैनवास की साइज है तेवड़ी वाढ़ुन घया। आपला एकदम बैनर सिंपल है पन कड़क दिसते बैनर, ठीक है। हे टेक्स्ट फाइल अपन इथं ऐड केली, परत प्लस चे सिंबल टच करून नेक्स्ट टेक्स्ट फाइल दिलेली आहे तुम्हाला, ते पण ह्या टेक्स्ट फाइलच्या खाली आपण ऍडजस्ट करूया। ओ आकडे तिकडे, ओके परफेक्ट। ही टेक्स्ट फाइल अपन इथं ऍडजस्ट केली, थोडंसं आपण वाटलं क्रॉप करून घेऊया कारण जेव्हा इमेज येईल थोडंसं मला ऍडजस्ट करायला कन्फर्म करण्यासाठी मी हे क्रॉप करून घेतलंय, ठीक आहे। ही टेक्स्ट फाइल इथं आपण ऐड केली, ठीक आहे। पर आता नेक्स्ट PNG आहे जे की तुम्हाला नेमिंग प्लेट दिलेले आहे, कडक कडक म्हणजे इलिप शेप मध्ये दिलेले आहे, समथिंग डिफरेंट्स। आणि मी माझ्या इमेजला थोडासा बॅकग्राउंड शॅडो टाकलेला आहे, ठीक आहे, कारण व्हाईट व्हाईट मध्ये ते थोडंसं मिक्स होऊन जाऊ नये त्यासाठी मी थोडासा बॅकग्राउंड शॅडो टाकलेला आहे, ठीक आहे। तुम्हाला डिफरंट दिलेला आहे PNG नेमिंग टेक्स्ट वगैरे, परत प्लसचे सिम्बॉलला टच करायचं, तुमचं लोगो वगैरे असेल तर डायरेक्ट ॲड करून एकदम खतरनाक सिम्पल आणि डिफरंट बॅनर आपलं रेडी झालेलं आहे। बॅनर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा। तुम्हाला सेव्ह करण्यासाठी वरी जे राईटचं सिम्बॉल दिसते त्याला टच करून खाली हे ड्रॉ एक सिम्बॉल दिसणार आहे त्याला टच करायचं, परत एक ड्रॉ सिम्बॉल येईल त्याला टच करून वरी जे तीन डॉट दिसत आहेत त्याला टच करून सेव इमेज करायची, याची क्वालिटी बेटर येईल। ह्या PNG यूज करून तुम्ही IBIS पेंट या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा बॅनर एडिट करू शकता, तिथं क्वालिटी याच्यापेक्षाही बेटर भेटणार आहे, ठीक आहे। तर नक्की कॉमेंट करा बॅनर कसा वाटला, लाईक करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।